15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. येरवडा येथे संतोष उर्फ सनीभाऊ शिंदे यांनी स्वातंत्र्य दिन अनोख्या पद्धतीने साजरा केला. परिसरातील महिला आणि बालगोपाळांसह समाजाला व्यसनमुक्तीचा संदेश संतोष उर्फ सनीभाऊ शिंदे यांनी दिला. सर्वप्रथम सर्व भारतीयांना 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज देशामध्ये सर्वत्र आनंदाचं वातावरण असताना आज आम्ही आपल्या येरवडा परिसरामध्ये यशवंत नगरमध्ये व्यसनमुक्तीचा हा कार्यक्रम ठेवलेला आहे. दारू गुटखा सिगरेट तंबाखू जुगार या सगळ्या गोष्टींमुळं खूप नुकसान झालेलं आहे. आज जे तरुण पिढी आपल्या मुलाबाळांकडे लक्ष देत नाही, आपल्या आईकडं आपल्या भावाकडं आपल्या बहिणीकडं लक्ष देत नाही, ते एवढं दारू प्रेम करतात की एक दिवशी ते दारूबरोबरच निघून जातात. म्हणून या सर्व वस्ती मधले जे तळमळीची इच्छा मी आपल्या सर्वांसमोर मांडलेली आहे. आज मी व्यसनमुक्ती म्हणून दारूची अंत्ययात्रा काढली. दारूला चपलाचा हार घालण्यात आला महिलांकडून आणि दारूबरोबर गुटखा सिगरेट तंबाखू आणि पत्ते यांचंही त्याबरोबर आम्ही दहन केलं. आणि एक चांगला संदेश देशाला दिलेला आहे की स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आजपासून दारू बंद झाली पाहिजे ही आम्ही इच्छा ठेवलेली आहे. दारूच्या बाटलीची अंत्ययात्राचे आयोजन यावेळी करण्यात आलं. रेहाना शेख आणि सीताबाई शिंदे यांच्या हस्ते दारूच्या बाटलीला चपलेचा हार घालून सर्व परिसरात अंत्ययात्रा काढण्यात आली. यात नागरिकांनी दारूच्या बाटलीला चपलेचा मार दिला. कार्यक्रमाच्या शेवटी तंबाखू गुटखा सिगारेट पत्ते यांची होळी करण्यात आली. या कार्यक्रमास लखन मोहिते संतोष सरोदे आकाश नेटके भगवान साळवे प्रकाश लोखंडे काळूराम गायकवाड अरुण जंगम प्रवीण घोडके रामा सरोदे आनंद लोंढे विठ्ठल सरोदे सुवर्णा भिंगारदिवे हिराबाई गायकवाड आदी नागरिक महिला तरुण व लहान मुले उपस्थित होते. संदीप शिंदे यांनी खूप चांगला कार्यक्रम ठेवला आहे. दारू बंद व्हायलीच पाहिजे. दारू मला वस्तीत 1 लाख बंद होत आहेत. 3-4 दिवसांनी दारू मला 1 मृत्यू होती. दारू बंदीचा कार्यक्रम ठेवलेला आहे. दारू बंद व्हायलाच पाहिजे कारण हे दारूमुळं जवान लेकरं मरायला लागले. आता 2 दिवस झाले माझा स्वतःचा दोन लेकरांचा बाप वारलेला आहे. सगळ्याला वस्तीवाल्याला माहिती आहे म्हणून हे कार्यक्रम आज ठेवलेला आहे. सनी शिंदे हे ना आमच्या इथं कार्यकर्ते, ते भारी कार्यकर्ते. आता आज असा 15 ऑगस्टमुळं कार्यक्रम असा ठेवला की दारूवाला मुलगा आता दारू पिऊन 2 दिवस झालेला मसुलमचा मेला मुलगा. तर ही दारू अशी या वस्तीची बंद झाली पाहिजे ना आमची एवढीच नम्र विनंती आहे. आतापर्यंत सनी भाऊ शिंदेने या ठिकाणी भरपूर असे कार्यक्रम राबवले ज्याचा फायदा या ठिकाणी संपूर्ण वस्तीतल्या संपूर्ण नागरिकांना या ठिकाणी झालेला आहे. आज CCTV कॅमेरेमुळं आज या ठिकाणी भरपूर काय अशा गोष्टी ज्या घडणाऱ्या असतात तर त्या घडत नाही आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी सनी भाऊ शिंदेंनी जी ॲम्ब्युलेसची जी सेवा या ठिकाणी केलेली याचा देखील भरपूर फायदा होतो आहे. प्लॅस्टिक मुक्ती तर त्याच्यासाठी देखील सनी भाऊ शिंदेंनी या ठिकाणी कापडी पिशव्या या देखील वाटप केलेल्या आहेत. दुसरी गोष्ट नळदुरुस्ती जे पाण्यावरती लोकांचं जीवन आहे पण आता म्हणजे लोकांनी जर ते जर तसं जर मानलं तर आज पाणी आपण वाचू शकतो आहे. तर यासाठी सनी भाऊ शिंदेंनी नळदुरुस्तीचा देखील या ठिकाणी कार्यक्रम राबवलेला आहे. आणि आजचा जो 15 ऑगस्टच्या निमित्तानं जो कार्यक्रम राबवला आहे तो म्हणजे दारूमुक्ती व्यसनमुक्ती.